आज आजच्या पर्यंत मीटिंग कॉल केली, ऑर्डिनरी मीटिंग कॉल केली. ऑर्डिनरी मीटिंग आणि त्यांनी मेजर पॉईंट्स घातलेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक वाड अँड लेक करपाचे असलेले, वाड अँड लेक सेकंड फेज डेव्हलपमेंट करपाचे असलेले, तो आम्ही सगळे अप्रुव्हल दिलेले असतात. सेकंडली आमचे ते ब्युटिफिकेशन ऑफ स्वतंत्र पार्क जो आमच्या वास्तूच्या आमदारान घातलेलो तो एक आम्ही अप्रूव्ह केलेलो असा. मेजर जे असा पण ऑर्डिनरी मीटिंग काउन्सिलरांक जो उलोवपाक गावता तो फक्त एओ बीन उलोवंक गावता. आयज जे पॉईंट असताना एओबीन जे आम्ही खूपशे काउन्सिलरांक उलोवपाचे असलेले, आम्ही या एओबीन आम्ही खूपशे डिस्कस केले आणि पहिले की हांगा जे आमचं जे स्टाफ हा खूप कमी स्टाफ असा. आम्ही जेव्हा वेकन्सी भरपूर सोदता, आयज जवळजवळ 2-3 वर्सांनी 30 वर्कर्स आमचे रिटायर झालेले असा, पण आम्ही एकूय भरूंक ना अजून बसून. आयज जवळजवळ म्हाका दिसता 8-9 वर्सां झाली एक सुद्धा पोस्ट आम्ही भरूंक ना. आयज जी म्युन्सिपाल्टी चलता पळय ते कॉन्ट्रॅक्ट बेजीचे लेबराचे चलता. आयज आम्ही इश्यू केलेलो आसा, आयज कॉन्ट्रॅक्ट बेजीचे डेली बेजीचेर काम करता, हार्डली 13-14-15 हजाराचेर काम करता. तांकां फक्त 12-12 वर्सां काम केल्या पूण आजून ते आमी रेगुलरायज केले ना. म्हाजो रिक्वेस्ट केला सिपीक वास्कोच्या आमदाराक घेवन आनी मिनिस्टराकडे घेवन की तांकां रेगुलरायज करपाचे म्हणून. खरोखरच गरज, आयज समज ते कॉन्ट्रॅक्ट बेजीचे वर्कर्स ना जाल्यार म्युन्सिपाल्टी बंद पडटा. आणि जेव्हा आम्ही टॉपिक काढता रेग्युलर त्यांना आम्हाला सदत होता की आमची आर्थिक परिस्थिती बरी ना, आम्ही हे घेऊ शकना. पण समज तू म्युन्सिपाल्टी चलयतलो तुला वर्कर तिथले जाय पडटा आणि वर्कर सुबेस आसल्यार तुम्हाला म्युन्सिपाल्टी बरं बँचोवू शकतली. आयज आमच्या रविनंदन ना म्हणता, हा म्हणता की आयज समजा आम्ही वर्कर सुबेस घ्यात आणि सगळ्यांना डिप्लॉय करा, डोर टू डोर गार्बेज करायचे, त्यांचे पैसे करायचे, जे लायसन्स पेंडिंग आहात त्यांचे करायचे, हाऊसचे स्पेंडिंग आहात. आमच्याकडे मेन पॉवर ना, आमचं एक एम्प्लॉई आहे पण 3-3-4-4 कामं करता. सो तो एक रिक्वेस्ट केला त्यांना की त्यांनी बेगीनच्या बेगीन त्यांना रेग्युलाइज करायचे आणि जे वेकंट प्लेस पोस्ट आहात ते फिल करायचे. म्युन्सिपाल्टी ए क्लास म्युन्सिपाल्टी पहिले आमच्याकडे कौन्सिल कमी असले, आता कौन्सिल वाढला आणि त्याचे पॉप्युलेशनही खूप वाढला, पण आमचे स्टाफ पहिले असा तेच आहे वयल्यान ते इनफॅक्ट कमी कमी जायत आहे, रिटायर जाता. आम्ही न्यू घेऊन पहिना की चाललेलं म्हणतो आमच्याकडे पैसे ना, पैसे ना म्हणून आम्ही त्यांना सॅलरी खात्या येतात म्हणून आम्ही न्यू स्टाफ घेऊन ना. पण आमचे हे सगळं वाढलं असताना आमकां तितकं स्टाफाची तितकीच गरज आहे आणि म्युन्सिपाल्टी आम्ही खूप असे चांगले प्रोजेक्ट आमच्या आता एक फॉर एक्झाम्पल सडाचेर येतो व्हडलो प्रोजेक्ट करून दवरला, त्याचे कायच काय नाही ना. बारीक म्हाका दिसतं वॉटर कनेक्शनचे हे त्या सी ओ कडे उलयला, सी पी कडे उलयला, त्यांच्यानी सांगला एक फॉलोअप करा जेणेकरून आमकां थंच्यांनी रिव्हन्यू घेवपाक जातलो. या डेव्हलपमेंट 3 वर्सां पळयता आम्ही की ती फायली मुवप जायना, हेचे तुम्ही किती अशी केलं? पळय मेन आमचे जावपाचे म्हणजे आमच्याकडे स्टाफाची शॉर्टेज आहे, आम्ही करूंक पावना. त्या खातीर आम्ही आता स्पेशली एका रिक्वेस्ट केला एका सी पी की ॲटलिस्ट कोणा आमच्या भीत कौन्सिलराक कोणाक हे कर आणि त्याचे जेणे करून फायल फॉलोअप करून हे कर. की लास्ट आता 3 वर्सां झाली आमच्याकडले डेव्हलपमेंट काय जावना. एक आमची आम्ही फायल पुटअप करून फेल झाले म्हणून आमचे 1 वर्षाचे डेव्हलपमेंट ग्रांट गेले. म्युन्सिपाल्टी टोटल लेबर शॉर्टेज असा कितले तेप झालं, कितली वर्सां झाली म्युन्सिपाल्टीन अजूनपर्यंत परमनंट लेबरचे घेऊन ना, आता शॉर्टफॉल असा म्हणजे पोवपाक गेल्यार खूप लेबरचे शॉर्ट्स असा, टेक्निकल लेबर आणि किती जाऊन आमचे कामगार बेसिकली काम करताना जे वाडान पण सगळ्या 25 वाडान आता खूप वाड वाढलेले असा. कितलं हे आता त्रास जाता काउन्सिलांक काम करपाक, साधो एक गटर साफ करतो जाल्यार जर आणि कितें क्लिनींग करतो जाल्यार लेबर मेळना. आणि तेच आणि सेकंड थिंग असा की ते त्यांना खरंच कामाची जे लेबर असा पण त्यांना घेऊपा जाय. आणि आमचे 70 असा ते 70 कामगार कॉन्ट्रॅक्ट लेबर असा पण त्यांना गेल्या 40 खात्री आम्ही ॲश्युरन्स दिलेले फेब्रुवारीन त्यांना इन्क्रिमेंट करतलो बेजीसान, पण अजूनपर्यंत इन्क्रिमेंट जावना. आज जेव्हा सी ओ कडे चालले त्यांना सीओन सांगले की त्यांचे आमचा जो फायनान्शियल प्रॉब्लम असा फायनान्शियल क्रायसिस असा त्याच्या जाऊ शकना ही बरोबर असा गोष्ट, पण आम्ही त्यांना कधी अपॉइंटमेंट करपा जाय आणि त्यांचे एक असले ते त्यांना परमनंट करपाचे, त्यात पण आज परत सुटवून जावना. आम्ही जे असा आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर समावीन गुदिन्नो त्यांच्यानी आणि वास्को MLA यांच्यानी मिळून ते आमचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर त्याच्याकडे मिटिंग घेतलेली आणि त्याचा तो इश्यू मांडलेला आणि खरी आमचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असा विषय जर आणि ॲश्युरन्स दिले असा माविन गुदिन्नो त्यांना खरी परमनंट करतले म्हणून, आता सुद्धा असेंब्ली जावपाचे असेंब्लीन तो प्रश्न घालपाचे असा. आणि आम्ही ऑलरेडी हे जे लेबर असा टेम्पररी 70 सुमार लेबर असा पण त्यांची मिटिंग आम्ही माविन गुदिन्नोकडे घेतलेली असा, त्यांना सुद्धा ॲश्युरन्स दिले असा आणि खरी हो प्रश्न बेगीन सुटवतो जावपा जाय आणि आमचे लेबर असा पण लेबर शॉर्टेज असा पण खरी लेबर आणि घेऊपा जाय हे अशीच मागणी करता. आणि हा म्हणता की आमचे सी पी असा डायनॅमिक सी पी असा सी ओ असा त्यांच्यानी हो इश्यू प्रायोरिटीचेर सॉल्व करपा जाय. खरी पेंडींग असा ते जे कितले वर्सां काम करतात तांकां परमनंट करचे अशी तुमची मागणी असा? कित्याक जास्तीत लेबर असा ते आमचे 22 वाड काउन्सिलर असा जे वाड असा आमचं 22 तितून असा आणि खूप त्यांची जी परिस्थिती असा पळय ती हालाकीची असा आणि
म्हाका दिसता लागीं लागीं 14-15 वर्सां 17 वर्सां सुद्दां काम केल्लें आसा आनी आतां एज लिमीट आसा गोवर्मेंट सर्वंट्सांक 45 लिमीट जाल्यार तुका काम करपाक फुडें मेळना. आतां तशें जर जालें जाल्यार खुबशे लेबर अशें भायर पडटले. थोड्यांच्यो दादले बीन मेल्ले आसा बायलांक तांकां हांव म्हणटा की ताणें 15 लिमीटचे तांकां सुद्दां घेवचे कारण आसा अशें 4-5 अशें आसा केसी आसा तेंचे जे घोव आसा ते एक्सपायर जाल्ले आसा वाट पळोवन 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 पूण तेंचे बायलांकूय घेवचे अशें हांव गोवर्मेंटा कडेन रिक्वेस्ट करता. आतां आमी आमची मार्केट कमिटी आसा रजय मयेकर भितर चॅरमॅन आसा हांवूय भितर आसा इनवॉल्व आसा म्हाजे आसा जाल्यार आमी एकदां जे फुटपाथ जावं पार्कींग एरिया जे एनक्रोच करता ते फ्रूट वेंडर्स जावं आनी कोण बसता पळय तांकां थंयच्यान भायर काडपाचें म्हणून आमी म्हणजे क्लीन करपाचें म्हणून आमी एक ट्राय करताले आमी सगळे आनी आमचो एक ग्रूप आसा त्या ग्रुपान आमी फोटो वॉट्सॅपाचेर धाडटाले आनी ते एरिया क्लीन करपाक सो एक मनीस असो आसलो जो थंयच्यान हालपाकूच तयार नासलेलो सो आमी सगळ्यांचे डिसिजन आसलेले म्हाजे एकट्याचे नासलेले ते सो ती एक क्लियर करपाचे बाबा थंय हेजे कडेन मोहिदीन पेट्रोल पंप आसलो पय थंय आनी ती पार्कींग प्लेस ती हो थंय येवन येवन बसप आमी मागीर ताका ते काडपाक सांगताले ते आमी सांगनासलेले आमचे MI बीन कोण आसलेले ते सांगले सो तेन्ना थंय कितें जालें म्हाजें नांव येयलें थंय जो म्हणजे हांव एकटोच ताका टार्गेट करता म्हणून पूण हांव एकटोच टार्गेट करनासलो आमची कमिटी आसलेली मार्केट कमिटी आसलेली जावं आमचे जावं MI बीन आसलेले तर हितून ताका आमी थंयच्यान काडून करताले तर तो मागीर अशें कोणा कडेन ते फोनाचेर उलोवपाक लागले ते कोणाचेर रिकॉर्डींग केलेलें आनी धाडलें आमकां सो त्या रिकॉर्डिंगाचेर तेणी आमकां गाळ्यो मारल्यो मार्केट कमिटीक जावं आनी सगळे कोणाक सो ते आमी कंप्लेन दिली आमी पोलीस स्टेशनाचेर त्या पोलिसांनी तांकां आपयलें जाल्यार म्हाका खबर ना की कितें एक्शन केली तेंचेर सो तो पॉयंट आतां मिटींगेक काडलोलो आमी सो ताका त्या मनशाक कशें तरी थंयच्यान ते पनिशमेंट कितें तरी करपाक जाय आज तेणें गाळ्यो मारल्या फाल्यां तो आमचेर हातूय उबारूंक शकता सो आमकां कितें तरी प्रोटेक्शन आसपाक जाय कॉन्सिलराक थंय रिस्पेक्ट ना तो सोड आनी आरोप आसलो की खंय तरी कावन्सिलर ताजे मी सामील आहा म्हणून हय तर कोण तरी कोण तरी तो घेवन येतालो त्या मनशांक म्हाका तो कॉन्सिलर फोन करतालो जावं आनी MLAकूय तेणी मेळ्ळो तो ex-MLAकूय मेळ्ळो तो सो थंयच्यानूय म्हाका मॅसेज येताले बाबा तूं ताका कित्याक हें करता त्रास करता हांवें म्हणलें हांव त्रास कित्याक करूं हांव कितें CO डिसिजन घेवपाक हांव CP कोण तो कॉन्सिलर कोण कॉन्सिलर आसा तें तें हांव तें कोणाचें घेवनूय फुडें मागणी कितें आतां कितें आमी ऑलरेडी आमी डिसिजन घेतलेले आसा कॉन्सिल डिसिजन आसलेले आमी जें कितें एक्शन घेता मार्केट कमिटी जावं आतां सॅनिटेशन हेजो हांव सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हांव चॅरमॅन हांवें सुद्दां गार्बेज उडयतना धरली तेंचेर एक्शन सुद्दां कॅम नोट करून ताका फायनूय सुद्दां मारलेली आसा सो असले थोडे प्रकरणान जें कितें आसा जेन्ना आमकां एक कितें तरी एक भंय आसता पडटा एक अशें कितें जाल्या उपरांत सो आमकां एक्शन घेतना आमकां कितें तरी कोणी एक सपोर्ट मेळपाक जाय आमकां आमच्या कॉन्सिला कडल्यान जावं आमच्या ऑफीस स्टाफा कडल्यान जावं आमच्या CO CP कडल्यान आमकां सपोर्ट मेळपाक जाय जो मेजर इशू आसा आमच्या आतां कितलीशी वर्सां जालीं आमच्या वास्कोचो प्रॉब्लम म्युनसिपालिटीचो आसा पूण खंय तरी आमकां सुटका आतां जावपाक जाय जाल्यार आमकां खंय तरी ऑक्सिजन मेळ्ळें जेन्ना HPCLचो आतां 15-20 वर्सांचो इशू आमचो सॉर्ट आवट जालो फाल्यां परवां आमी एक कार्यक्रम दवरला ते 32 जाण जे आमचे पेन्शनर आसा तांकां तेंचे पेमेंट मेळटले थंय एक आमी एक बरो कार्यक्रम दवरला कित्याक जे मनशांनी 30-35 वर्सां आपल्याले आपलो जो घाम घेवन हांगा काम केलां म्युनसिपालिटी लोकां खातीर जे वावरल्यात तांकां खंय तरी मेळपाचे बेगीन ते आयज तांकां 15-20 वर्सांनी मेळटा जाल्यार तेंचे पासियासूय काडपाचे आनी तांकां खबर आसली परिस्थिती कशी आसा ती म्युनसिपालिटी खंय खंय तरी आमी आतां मातशें हें कॉन्सूल खंय खंय तरी सुदारणां चालू आसा पयशे येनावळ येवपाक चालू आसा तुमकां आतां सांगलें आमी जेन्ना पयशे नासले तेन्ना आमी एसेसमेंट पळोवन सुरू केलें ते खंय तरी 28 वर्सांनी एसेसमेंट जालें ते 4-4 वर्सां जावपाक लागले खंय तरी पयलींचे कावन्सिलूय आनी पयलींचे म्युनसिपालिटीचोय तो प्रॉब्लम आसलो बाबा तेंच्यांनी ही सुरवात करूंक ना म्हणून हें आयज हाल आमकां पळोवपाक पडटा पूण आयज खंयसून तरी आमकां सुटका चालू आसा खंयसर आमी बारीक बारीक कामां सुरू करतात तशेंच आपली हे खंयसून सुटकाय पडलो पे पार्किंग पळोवन सुरू केली आतां आमदारान प्रोजेक्ट पळोवन सुरू केले आमचो फीश मार्केटूय नेवो येता थंयसरूय आमचे इन्कम येतलो बायणां आमचो पावर हावस आसा तोय आमदारान हाडलेलो आसा तें सुद्दां जातलें नेवें गार्डन जें ब्रह्मस्थळा कडेन येवपाचें थंय जीं शॉपां आसा थंयसरूय शॉपां जातलीं नेवी थंयसरूय इन्कम जातलो म्हणजे खंय ना खंय येणावळ येतकूच आमची ही सुटका आमकांय जाय आमकांय आमच्या वडान कामां जायना कित्याक कामां जायना की आमचो स्टाफ ना पूण आतां हेतून जर पयशांनी फायनान्शियली आमचे स्टॉक जातले तेन्ना ही सगळीं कामां जातली आनी आमकां बेगीन घालली जर स्टाफ रिक्रूट करतले न्यू स्टाफ रिक्रूट करतले हय न्यू स्टाफ रिक्रूट करतले जेन्ना आमचे पयसो जेन्ना येतलो आमी रिक्वायरमेंट आमकां त्या बेगीन मारले म्हणून आमी ऑलरेडी एक्शन घेतलेली आमी विथीन 24 अवर्स भितर एक्शन घेतली आनी ताका आमी पुलीस स्टेशनाचेर पासून येलो कळ्ळें न्हू आनी मागीर पुलिसांनी कितें केलें तें मागीर आमी फुडें वचोंक ना त्या मागीर पूण आमी ऑलरेडी पुलीस दिले आनी एक एकूच सांगूंक शकता खंयच्याच मनशान आमच्या कावन्सिलाक तर गाळी मारल्यो तो कोणी असो माझा बरो असो ना माझा वाईट असो नाही त्याचे ॲक्शन आम्ही घेतले.
ते फुडल्या जो नल्लो असा तो बांधपाक त्यांनी 30 वर्सांपासून आमच्या मिनिस्टर मोविन गुलन सरान लेटर घातलेलं आणि ते आम्ही अप्रूव केलेले असा, नो डाऊट. सेकंड, मोविन सरान आणि एक दाबोलीम एक आमचे टॉयलेट जो आता सारखो इन व्हेरी बॅड कंडिशन आहे तो रिडेव्हलप करा 30 वर्सांक तोय मागलेलो होतो, त्याचे आम्ही त्या एन ओ सी दिल्या. थर्ड थिंग, रेल्वेन आमकां लास्ट टायम जेव्हा इनोव्हेशन झालेलं त्यांना एक प्रपोजल मांडलेलं की आमकां जी फुडली जी एरिया असा जी आमची म्युन्सिपाल्टीची ती आमकां त्यांच्या दिवची म्हणून त्यांच्यानी मागणी घातलेली, पण त्यांनी लेटर केलेलें पण ते मिटींग येयलेले पण तो आम्ही डिफर केलो कित्याक आमकां आमचे कडेन प्लॅन ना ते कितें करपाक सोदता म्हणून. म्हणून तांकां आमी लेटर धाडटले रेल्वेक आनी सांगतले बाबा तुमी काय कितें जाय ते म्हण तो प्लॅन दाखय म्हणून, आनी तो नेक्स्ट टायम मिटींग आमी घालतले आनी मागीर पळयतले आपलं कंडिशन बाबा इट इज गूड फॉर द पिपल ऑफ वास्को, बेनिफीट आमच्या वास्कोकारांक आसा आनी वास्को बरें सुंदर दिसतलो जाल्यार आमी तिथे फुडें वयतले. लागून जी आय मॅपिंगेच्या पयलीं आमी सर्वे करताले फ्रॉम म्युन्सिपाल्टी सायड आनी आमचे कडेन फंडिंगाचो प्रमाण आसलो म्हणून आमी सुरू केलेले. तशेंच म्हाज्या वॉर्डान जावं जाल्यार अशें 5-6 वॉर्डान आमी सुरू केलेले आनी मागीर जी आय मॅपींग घेता म्हणून जेन्ना चालू जालें म्हणून तेन्ना आमी मातशें कोडूय लागलो आनी मागीर ते आमी बंद दवरले. पयर जेन्ना तुमी आसलेले मिटींग तेन्ना जी आय मॅपींग ते येयलेले आनी तेंच्यानी तुमकां सांगलें, पूण हांगा प्रॉब्लम कसो आसा, थोड्या कावन्सिलान कावन्सील जे आसा बाकीचे कावन्सील आसा थंयसर डॅवलॉपमेंट फंड आसा तो तेंच्यांनी दुसऱ्या वर्सा दवरलेलो 16 फायनान्स. आमचो जो डॅवलॉपमेंट फंड आसा जो 4.5 कोटी आसा तो ऑलरेडी हेंच्यांनी मागलेलो आसा जी आय मॅपींग खातीर, पण कौन्सिलाची मागणी आसा की त्या 2-3 वर्सां जाली आमचे डॅवलॉपमेंट कांय ना आनी प्रत्येक कौन्सिलाची आशा आसा वा त्याच्या वॉर्डान त्यांनी काम करपाक जाय म्हणून, पूण त्या खातीर तो फंड जाय पडटा म्हणून आमी एक आतां फाल्यां परवां डी एम ए कडेन वचोन तो फंड आमचो परत रिटर्न करचो डॅवलॉपमेंटा खातीर आनी नेक्स्ट फंड आसा तो मागीर जी आय मॅपींग तो दिवचो म्हणून अशी मागणी केल्या, त्या खातीर आमी फाल्यां परवां उलोवपाक वयतलो.